किर्लोस्कर गुरुजी म्हणाले की बाळ तू कुठे शिकतोस? मी एल्फ इन्स्टन्स हायस्कूल भाईखळा येथे शिकतो. त्या मुलाने उत्तर दिलं गुरुजींना, शाळेतील पुस्तकांशिवाय अवांतर पुस्तके वाचण्याची मला आवड आहे, म्हणून शाळा सुटल्यावर इथं काही वेळ पुस्तक वाचत बसतो. बघा मुलांनो, जेव्हा हा मुलगा शाळेत असायचा तेव्हा तो अभ्यासाची पुस्तकंही वाचायचा, पण त्या पुस्तकांव्यतिरिक्त जी काही अधिक माहिती देणारी पुस्तके असतील, त्याला आवडीची पुस्तके असतील, जे अवांतर अभ्यासाव्यतिरिक्त पुस्तकेही त्याला वाचायला आवडायचं. म्हणून तो काय करायचा, सायंकाळच्या वेळेस इथं शाळा सुटल्यावर बसायचा आणि ही पुस्तके वाचायचा. त्यावर गुरुजी म्हणाले, बघा वा छान, चांगली पुस्तके वाचली पाहिजे. नंतर केळुस्कर गुरुजींनी भीमरावच्या कुटुंबाविषयी चौकशी केली. मग गुरुजींनी मुलाला प्रोत्साहन दिले की खरोखर तू खूप छान करतोस आणि चांगली चांगली पुस्तके ही आपण खरोखरच वाचायला पाहिजे. ते विचार करू लागले, हा मुलगा इतर मुलांपेक्षा निश्चित वेगळा आहे, या मुलाला आपुलकी आणि मार्गदर्शनाची खरी गरज आहे. थोडा वेळ थांबून ते म्हणाले, मी विचार करत होतो की पद्धतशीरपणे वाचन कसे करायचे हे तुला सांगावे. सांगा ना गुरुजी, आतुरतेने भीमरावने विचारले. मग कृष्णाजी केळुस्कर गुरुजींनी काय केले, त्या मुलाच्या कुटुंबाविषयी चौकशी सुरू केली. त्याच्या कुटुंबाविषयी चौकशी केल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की हा मुलगा काय आहे, इतर मुलांपेक्षा वेगळा आहे आणि याला मार्गदर्शनाची आपुलकीची म्हणजे मदतीची गरज आहे. मग ते थोडा वेळ थांबून म्हणाले की पद्धतशीर म्हणजे वाचन कसे करायला पाहिजे, आपण नीट नेटके वाचन काय वाचायला पाहिजे हे मला तुला सांगूशी वाटते. मग भीमरावला म्हणजे आनंद झाला, त्याने लगेच आतुरतेने त्या गुरुजींना विचारले, सांगा ना गुरुजी. म्हणजे तो गुरुजींना म्हणाला की तुम्ही मला पटकन सांगा की हे वाचन कसे करायला पाहिजे. गुरुजींनी भीमरावला वाचन कसे करावे याविषयी माहिती दिली आणि सांगितले
मी काही लेखकांची पुस्तके तुला वाचायला देईन। जरूर द्या गुरुजी, मला ती पुस्तके वाचायला आवडतील। गुरुजींनी मोठ्या मायेने भीमरावच्या डोक्यावरून हात फिरवला। भीमरावला खूप बरे वाटले। मग गुरुजींनी काय केलं की भीमरावला वाचन कसे करायचे ते सांगितले, त्याविषयी त्याला माहिती दिली आणि ते म्हणाले की काही लेखकांची पुस्तकेही मी तुला वाचायला देईन। मग त्यावर विद्यार्थी म्हणाला की जरूर द्या गुरुजी। आणि मुलांनो, तुम्हाला माहिती आहे का, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणजे मुळात त्यांना वाचनाची आवड होतीच, पण किर्लोस्कर गुरुजींनी सांगितल्यानंतर त्यांना वाचनाची खूप गोडी लागली। आणि मी तुम्हाला त्यांच्या वाचनाच्या गोडीतील एक प्रसंगसुद्धा सांगते। बघा मुलांनो, एकदा काय झालं की काही नॉर्मलचा प्रॉब्लेम आंबेडकरांना झाला होता आणि त्यांचं ऑपरेशन करायचं ठरलं। मग त्यावेळेस त्यांना भूल द्यायची होती। आपल्याला माहिती आहे मुलांनो की जिथे आपल्याला दुखतं तिथं भूल दिली जाते किंवा पूर्ण भूल दिली जाते, अशा दोन प्रकारच्या भूल असतात। पण मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डॉक्टर म्हणाले की आम्ही तुम्हाला भूल द्यायची आहे ऑपरेशनसाठी। मग ते त्यावर डॉक्टर आंबेडकर त्यांना काय म्हणाले माहिती आहे का, म्हणाले की तुम्ही मला भूल वगैरे देऊ नका, तुम्ही मला फक्त एक पुस्तक हातात आणून द्या आणि तुमचं ऑपरेशन करा। की म्हणजे त्यांना एवढी वाचनाची आवड होती। आणि विद्यार्थ्यांनो, मी तुम्हाला सांगितलंच की ते वाचायचे फक्त वाचन करायचे नाही, तर वाचनातली प्रत्येक ओळ प्रत्येक शब्द त्यांच्या लक्षात राहायचा। आणि तो लक्षातच नसायचा तर तो कोणत्या पान नंबरवर आणि ती ओळ किती नंबरची आहे हे सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लक्षात राहायचे। पुढे बघा मुलांनो, चर्नी रोड उद्यानामध्ये केळुस्कर गुरुजींची भीमरावशी रोज भेट होऊ लागली। गुरुजी त्याला चांगल्या लेखकांची पुस्तके वाचायला देऊ लागले, त्यामुळे भीमरावच्या विस्तृत वाचनाला सुरुवात झाली। आता केळुस्कर गुरुजी आणि भीमराव यांची अभिद्य गट्टी जमली होती। बघा मग पुढे एखाद्या मित्रासारखे हे दोघंजण कुठे भेटायला लागले, चर्नी रोडच्या उद्यानामध्ये। आणि मग गुरुजीही काय करायचे की आंबेडकर होते त्यांची जी वाचनाची आवड होती ती त्यांनी ओळखली होती, मग नवनवीन लेखकाची पुस्तके ते त्याला मग वाचण्यासाठी देऊ लागले। रोज त्या उद्यानामध्ये दोघेजणं भेटू लागले आणि त्यांची अभेद्य म्हणजे न तुटणारी गट्टी, न तुटणारी मैत्री तिथे जमली। केळुस्कर गुरुजींनी भीमरावची तल्लक बुद्धिमत्ता लक्षात घेऊन महाविद्यालयीन आणि पुढे उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत पाठवण्यासाठी सयाजीराव गायकवाड महाराजांकडे स्वतः शिफारस केली। त्यामुळेच भीमराव यांना महाविद्यालयीन आणि उच्च शिक्षणासाठी म्हणजे उच्च शिक्षण घेण्याची संधी त्यांना मिळाली। आपल्या मिळालेल्या संधीचे सोने करून भीमराव जगातील एक विद्वान म्हणून नावलौकिक प्राप्त करणारे उच्च विद्याविभूषित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले। बघा मुलांनो, मग केळुस्कर गुरुजींच्या लक्षात आले की हा मुलगा खरोखरीच काहीतरी करू शकतो, काहीतरी बदल घडवून आणू शकतो। आणि त्याच्यातली जी अभ्यासाची बुद्धिमत्ता आहे, जी तल्लक बुद्धी आहे, ही केळुस्कर गुरुजींनी ओळखून त्या काळचे जे सयाजीराव होते, जे संस्थान होतं त्यांचं, त्यांच्याकडे स्वतः भीमरावाच्या शिक्षणासाठी पैशांची त्यांनी अपील केली। म्हणूनच पुढे काय झालं की भीमरावांना म्हणजे त्यांचं जे शिक्षण घ्यायचं होतं उच्च शिक्षण, तर त्यांना संधी मिळाली। मग भीमरावांनी ह्या संधीचं त्यांनी सोनं करून दाखवलं आणि नंतर जगातील एक विद्वान म्हणून नावलौकिक प्राप्त करणारे ते उच्च विद्याविभूषित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले। अशा या उच्च विद्याविभूषित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिली। मुलांनो, मी तुम्हाला सांगितलं की जी आपली राज्यघटना आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिली आहे। जे संविधान आज आपण ज्याचा उपयोग करतो, ज्या संविधानानुसार आपण नियम पाळतो, ते संविधान कोणी अंमलात आणलेलं आहे, ते संविधान
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आमला ताणलेला आहे। आणि मुलांनो, त्यांनी फक्त अस्पृश्य समाजाबद्दलच विचार नाही केला, तर सर्व जाती धर्माला लक्षात ठेवून त्यांनी या संविधानाची निर्मिती केली होती, असे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते। आणि विद्यार्थ्यांनो, आज दलित समाजाला जे समाजात स्थान मिळाले आहे ते कोणामुळे मिळाले आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलित समाजासाठी ही खूप मेहनत केली आहे, त्यांना समाजामध्ये त्यांचा हक्क आणि त्यांचा अधिकार मिळवून देण्यासाठी ते सतत प्रयत्नशील होते, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते। तर विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे आपला पाठ होता उद्यानात भेटलेला विद्यार्थी, आणि हा आपला पाठ इथे पूर्ण होतो। पुढच्या तासाला भेटूया आणि या पाठाचा स्वाध्याय पाहूया। तर भेटूया पुढच्या तासाला। धन्यवाद विद्यार्थ्यांनो।